नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. वडगाव गुप्ता येथील ज्ञानसरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 1999 इयत्ता 10वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी त्यावेळचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांचं स्नेह मेळाव्यास उपस्थित राहण्याचा क्षण हा शिक्षकांसाठी मोठा आनंदाचा ठरला. 25 वर्षानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची व शिक्षकांची भेट झाल्यानं वातावरण भावूक झालं होतं. आज या माजी विद्यार्थ्यांमधील काही सरकारी नोकरीत तर काही कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. या मेळाव्यास बाळासाहेब कळमकर, संतोष देवटे, लहू टकले, नितीन ढोबे, ओम महाराज साळुंके, प्रिया शेवाळे आदींसह बहुसंख्य माजी विद्यार्थी, तसेच डोंगरे सर, ठाणगे सर, शिंदे सर, धनगर सर, सातपोते सर, अकोलकर सर, कानडे सर, पळसकर सर, सुंबे सर, शिंदे सर, रक्ताटे मॅडम, माने मॅडम, घाटे मॅडम, वाघ मॅडम आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून 25 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळेचे अनुभव कथन करताना अनेक विद्यार्थ्यांच्या भावना दाटून आल्या. यानंतर विद्यार्थी पूर्वीच्या वर्गात जाऊन बसले. शिक्षकांनाही त्यावेळेचे काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यालयास डिजिटल क्लासरूमसाठी इंटरॲक्टिव्ह व्हॉइस बोर्ड भेट देण्यात आला. तसेच गुरुजनांचा आंब्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. ज्ञानेश्वर आजबे यांनी सूत्रसंचालन केलं. आज 19 मे 2024 1999 इयत्ता 10वीची बॅच, त्या बॅचने आज जो रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा आयोजित केला, तो स्नेहमेळावा अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी नियोजन केलं. अतिशय चांगल्या प्रकारे तो स्नेहमेळावा पार पाडला. आणि सर्व आजी माजी शिक्षक, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जालिंदर पाटील डोंगरे, त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य, तसेच माजी प्राचार्य सन्माननीय डोंगरे सर, तसेच माजी प्राचार्य ठाणगे सर, पळसकर सर, माजी शिक्षिका रक्ताटे मॅडम, माने मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. आणि हा कार्यक्रम अतिशय माजी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे पार पाडला, त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी या सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप ऋणी आहे. त्यांचं मला खूप खूप कौतुक वाटतं. संस्थेच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं या विद्यार्थ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. पुन्हा एकदा मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आज ज्ञानसरिता विद्यालय वडगाव गुप्ता या ठिकाणी स्नेहमेळावा जो आयोजित केलाय, तो स्नेहमेळा म्हणजे आनंदाचं एक नवपर्व. बालपणीचे सर्व मित्र या शाळेच्या अंगणात आले. त्यांनी बालपणीच्या साऱ्या आठवणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. आणि त्या आठवणीतून पुढच्या काळामध्ये तरुण पिढी कशी घडेल हा एक विश्वास या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण झाला. बालपण कसं हरवतं आणि मोठेपणी त्या बालपणाच्या आठवणी जगण्याची कशी ऊर्जा देतात, तो हा कार्यक्रम म्हणजे ऋणानुबंध अर्थात स्नेहमेळावा जो या ठिकाणी पार पडलाय तो 25 वर्षानंतर. आणि त्याला आम्ही रौप्य महोत्सव अर्थात सिल्वर ज्युबली हा कार्यक्रम म्हणून साजरा करतोय. तर मित्रांनो, लहानपण हरवतं पण मोठेपणी त्या लहानपणाच्या आठवणी कधीच पुसू शकत नाही. म्हणून मित्र मैत्रिणींनो, शाळा असेल, कॉलेज असेल, अशा ठिकाणी आपण आपले मेळावे आयोजित करा. आपण भविष्यात कुठे असू काय करू माहीत नाही. बालपणीचे मित्र जातात, मोठेपणी दुसरे मित्र होतात, नोकरीमध्ये तिसरे मित्र होतात, व्यवसायात चौथे मित्र होतात, बाजारात पाचवे मित्र होतात, पण बालपणीची मैत्री कधीच विसरल्या जात नाही. त्याच्यामुळे बालपणीच्या मित्रांच्या सहवासात वेळ व्यतीत करण्यासाठी स्नेहमेळावा आयोजित करत राहा आणि जगण्याचा आनंद द्विगुणित करत राहा. हीच आहे खरी जगण्याची खरी खुरी ऊर्जा. तर मित्रांनो धन्यवाद. अशाच पद्धतीच्या मेळाव्यांचं आयोजन ही येणाऱ्या काळाची प्रचंड मोठी गरज आहे. नमस्कार, मी तारा रवींद्र डोंगरे, वडगाव गुप्ता येथेच राहते. 1999 साली आम्ही 10वीला ज्ञानसरिता विद्यालयामध्ये 10वी बॅचला होतो, ए आणि बी डिव्हिजन. तर ए आणि बी डिव्हिजन मिळून दोघं मिळून आम्ही इथे स्नेहमेळावाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व शिक्षकांचे आभार आणि सर्व मुलं आम्ही एकत्र मिळालो, एकमेकांचे सुख दुःख वाटून घेतले, एकमेकांचे अनुभव एकमेकांनी व्यक्त केले, एकमेकांचे सुख दुःख सांगितले. आज मी या शाळेतून शिकून MHW पूर्ण केलं. त्यानंतर मी एक आत्मसात आदर्श शिक्षक आहे.
ज्या माझ्या शिक्षकांनी मला घडवलंय, मला उभं केले, तेच मी पुढच्या पिढीला आज शिकवत आहे. त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे आज समाजापुढे उभं राहत आहे. समाजाला काही प्रेरणादायी गोष्टी सांगत आहे. मी या स्नेह मेळाव्यानिमित्त आवर्जून सांगते की बाकीच्या शाळेत सुद्धा मुलांनी असे स्नेह मेळावे आयोजित करावे आणि सर्व मित्रांनी मैत्रिणींनी एकत्र यावं आणि जेणेकरून जे आपल्या मुलांचे एकमेकांचे प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील, ह्या माध्यमातून एकत्र येऊन एकमेकांनी समजून घ्यावी आणि एकमेकांना मदत करावी. नमस्कार, मी सुवर्णा संदीप चिने या शाळेमध्ये 6 वर्ष शिकले, 5वी ते 10वी. त्यानंतर 10वीच्या परीक्षेनंतर आम्ही सगळे वेगवेगळे झालो, प्रत्येकाची दिशा, जीवनाची मार्ग बदलले. परंतु अशी मनात कुठेतरी खंत होती की पुन्हा सगळे भेटले पाहिजे, पण भेटणार कसे हे पण होतं. त्यानंतर सोशल मीडियातून एक एक नंबर मिळत गेले, संपर्क होत गेला, खूप आनंद झाला. पण ते फक्त फोनवरूनच होतं आणि नंतर समोर कसं येणार, तर त्यासाठी आम्ही या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं आणि आज 25 वर्षांनी आम्ही एकमेकांसमोर आहोत, एकमेकांसोबत आहोत आणि खूप आनंद होतोय. जुन्या मैत्रिणी, मित्र आणि आमचे शिक्षक भेटले. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.